No, 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 no. हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवर. नवीन वर्ष आपणास सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जाओ. येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना व तुम्हा सगळ्यांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सईला हॅपी न्यू इयर बोलायला आली का? ए, तुला काय म्हटले ग सई? ती हॅपी न्यू इयर बोलले सई. शंभो दादा बोलतो आता. शंभो दादा, शंभो दादा बोल रे हॅपी न्यू इयर. शंभो दादाला सई कडून हा काय काय. आता शिवंश दादा पण बोलणार आहे सईला. हॅपी न्यू इयर बोल. तर माझी देवपूजा झाल्यानंतर मी एका साईडला चाही ठेवला आणि दुसऱ्या साईडला पोहे करत होती. तर नाश्ता पाणी झाल्यावर मी माझ्या कामाला लागली व सईचे बाहेर ओट्यावर फुटबॉल खेळणे चालू होते. रांगोळी पुसली ना माझ्या, न्यू इयरची रांगोळी पुसली ना तू? त्यानंतर मी कपडे धुवून घेतले आणि सईने पण मला मदत केली. माझं बाकीचं काम सगळं आवरून झालं. मी सईला आंघोळ घातली आणि सईला अजिबात आंघोळ करायला आवडत नाही. आंघोळ म्हटले का ती अशीच रडायला सुरुवात होते. तर पूर्ण आंघोळ होईपर्यंत ती अशी रडतच असते. सईची आंघोळ झाली आणि सईला मी झोपी लावलं आहे आणि आता वाजले 12:30. 12:30 झाले. त्यानंतर मी क्लासला गेली आणि आज क्लासमध्ये हेअर कटची प्रॅक्टिस घेतली. ओ बापरे, जेजे बाप्पा करतो वाजले. तू कर जेजे बाप्पा कर. ओ बापरे, अरे बापरे, अरे बापरे. दिवायला हात लावू नको. लांब होय. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मम्माचा चला. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. आयशा बा. क्लासवरनं आल्यावर मला मम्मीकडे जायचे होते. तर मग मी सिन्नरला गेली. तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या सईकडून, माझ्या मिस्टर रामकडून. आवाज नाही आला. आता तिचं बाळकडे. सईला डॉल खूप आवडतात. तर आल्या आल्या तिने पहिले बाळ कुठे असंच विचारते. बाळ बाळ करते. एवढा आनंद झाला का बाळाला भेटून? तर मी ही साडी घेतली होती. तर ती मम्मीला दाखवायला घेऊन गेली. सो ते जात दुकानात. 550. 550च्या मानाने कापड चांगले आहे ना ग. 600 होते ना, मग 550 दिलं. मला दिले ग, दिले. तर आज मी मम्मीने फोन करून बोलवलं तरी आज मी माहेरी आली आहे आणि आता आम्ही काय करणार आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. तर मम्मीला माहीत होते आम्ही येणार आहे आणि मला पाणीपुरी खूप आवडते. तर मम्मीने पाणीपुरीची आधीच तयारी करून ठेवली होती.
तर मम्मीच्या घराशेजारीच भगवती मातेचे मंदिर आहे, तिथे रोज संध्याकाळी आरती होत असते। तर आज माझ्या आजीच्या आरतीचा वार होता आणि आम्ही तिथेच होतो। तर आजी बोलली, आज तुम्ही जोडीने आरती घ्या। तर नवीन वर्षाच्या पहिल्या आरतीचा मान आम्हाला मिळाला। तर इथेच व्हिडिओचा एंड करते। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यांना बाय बाय।